आजच्या भागात सीमा स्वराजला बघून खुश होऊन तिच्याकडे बोलावते तेव्हा स्वरा आजीजवळ येऊन बसू लागते तेव्हा आजी स्वराला मिठी मारत म्हणते काय गोड नाव आहे स्वराज आणि म्हणते बाळा हे घर आवडले का तुला तेव्हा स्वरा म्हणते हे घर आहे की माहोल आणि आमच्या मामाचे पण घर नाही एवढे आणि म्हणते की तुम्हाला माहिती आहे का आमच्या मामाच्या घरी गाय वासरू आहे आणि मलेना वासरू खूप आवडते आणि म्हणते मी जे बोलतो ते त्या सर्व वासराला समजते व वा म्हणते आमच्या घरात देव आहे तुमच्या घरी नाही का देव तेव्हा सीमा म्हणते आहे ना आमच्या घरात पण देव आहे तेव्हा स्वराज येथे बोलणे ऐकून सीमा म्हणते बाळा स्वराज तू आल्यामुळे आमच्या घरात चैतन्य आली आणि देवानेच तुला आमच्याकडे पाठवले आणि म्हणते मी कोण आहे माहिती आहे का तुला तेव्हा स्वरा म्हणते कोण तेव्हा सीमा म्हणते मी आजी आज आहे तुझी तेव्हा स्वरा म्हणते माझी आजी असे म्हणत स्वरा आजीच्या खुशीत हरवून जाते तेव्हा आजी, ते आजी विजय आणि क्षमाला म्हणते विजय क्षमा तुम्ही अगदी योग्य निर्णय घेतला आणि मल्हारने येताना तिला कल्पना दिलीच होती तेव्हा विजय क्षमा सीमाला आतमध्ये घेऊन जातात तर तिथे मल्हार हा फोनवर बोलत असतो तेव्हा स्वरा मल्हारकडे बघत तिथेच थांबते तर मल्हारचे बोलणे होऊन मल्हार स्वराकडे बघत हसू लागतो आणि तेथून निघून जातो तेव्हा मल्हार गुरुजी माझेकडे बघून हसले असे म्हणत स्वरा आनंदाने उड्या मारू लागते आणि म्हणते तेच आता माझे बाबा मला सापडून देतील दुसरीकडे पिऊ ही तिचे लाईफ ओव्हर झाली असे म्हणत मोनिकापाशी रडत असते तेव्हा मोनिका म्हणते मी त्या चोरट्या मुलाला जास्त दिवस तिथे राहू देणार नाही तेवढ्यात मल्हार तिथे येतो आणि म्हणतो पिऊ काय झाले तुला असे तोंड वाकडे करून का बसलीस काय हवंय तुला तेव्हा मोनिका म्हणते काय हवं आणि काय नाही हे तू कधीपासून बघायला लागला रे आधी तुझ्या दादा वहिनीने या घरात चोरटा मुलगा आणला ते बघ अगोदर तेव्हा मल्हार म्हणतो माझ्या दादा वहिनीने जो मुलगा आणला आहे तो चांगलाच असेल तेव्हा मोनिका म्हणते म्हणजे आम्ही खोटे बोलतोय असे तुला वाटते का आणि मोनिका म्हणते तू सरळ पिऊलाच विचार ना तेव्हा पिऊ म्हणते अरे डॅडा तो डर्टी बॉय आहे त्याला मॅनर्सच नाही आहे आणि मला तो त्याचे ॲटिट्यूड दाखवायला लागलाय तेव्हा त्याला सांग मला मॅम म्हणायचे आणि माझ्यापासून लांब राहायचे तेव्हा मल्हार म्हणतो बाळा असे नाही करायचे तो नवीन आहे आपल्या घरात होईल सवय हळूहळू असे म्हणत मल्हार मोनिकाकडे बघत लागतो आणि म्हणतो राहिला प्रश्न दिसण्याचा आणि कपड्याचा ना त्यावरून आपण माणसांची पारख नाही करायची आणि पिऊला म्हणतो की तू त्याच्याबरोबर वळख करून घे मग तो तुझ्याबरोबर हसून राहायला लागेल असे मल्हार पिऊला सांगतो तेव्हा मोनिका म्हणते इनफ काय सांगतोस तू पिऊला माझी पिऊ फक्त तिच्या स्टेटसच्या मुलाबरोबरच खेळणार कळले का तुला आणि म्हणते तू तु, तुझा भाऊ आणि वहिनी ह्या घरात अनाथाश्रम का नाही काढत तेव्हा मल्हार मोनिकाला गप्प बसायला सांगून निघून जातो तेव्हा स्वरा म्हणते अरे मल्हार गुरुजी नाराज होऊन निघून गेले तेव्हा आता माझे बाबा कोण आहे हे मला कसे कळणार त्यानंतर संध्याकाळी स्वरा तिच्या रूममध्ये आईच्या आठवणीत दंग असते आणि स्वराला झोप लागत नसते तेवढ्यात क्षमा आणि विजय तिथे येतात तेव्हा क्षमा स्वराला म्हणते झोप नाही लागत का तेव्हा स्वरा म्हणते हो तेव्हा क्षमा म्हणते नवीन जागा आहे ना म्हणून लागत नसेल आणि म्हणते मी तुझ्यासाठी अंगाई हो गीत गाऊ का तेव्हा स्वरा हो म्हणते तेव्हा क्षमा अंगाई गीत गाऊ लागते आणि म्हणते निज माझ्या नंदर लाला रे तेव्हा मल्हार ते अंगाई गीत ऐकतो आणि म्हणतो जेव्हा आई अंगाई गीत गाते तेव्हा ते गीत नसते तर मायेचा ओलावा असतो त्यामध्ये तेव्हा मोनिका ते गीत ऐकून मल्हारकडे येते आणि म्हणते काय चालले हे एक दिवस नाही झाला त्या मुलाला घेऊन येऊन लगेच अंगाई गीत काय चालू केले तेव्हा तुमच्या बहिणीला सांगा ते बंद करायला ही वेळ अंगाई गीत गायची नाही आहे आणि माझ्या पिऊचीसुद्धा सुद्धा झोपमोड होते तेव्हा मल्हार म्हणतो मोनिका ती एवढे छान गीत गाते आणि त्या गाण्यानेच पिऊला छान झोप येईल तेव्हा मोनिका म्हणते मग माझे काय मला कशी झोप येईल तेव्हा मल्हार म्हणतो कापसाचे बोळे कानात घालून झोप ते ऐकून मोनिकाला खूप राग येतो आणि मोनिका मल्हारला ते नाटक बंद करायला सांगते आणि म्हणते असे अंगाई गीत गाऊन आई नाही होता येत तेव्हा मल्हार म्हणतो आई होणे काय असते हे जर तुला कळले असते ना तर तू हे असे वागलीच नसती तेव्हा तुझ्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही असे म्हणत मोनिका तेथून निघून जाते तेव्हा मल्हार म्हणतो आई होणे हे जर वहिनींकडून तुला शिकता आले असते ना तर फार बरे झाले असते असे म्हणत मल्हारला स्वराची आठवण येते आणि मल्हार म्हणतो की अरे यार गडबडीत स्वराला भेटायचेच राहून गेले भेटायला पाहिजे होते तिकडे स्वरा ही झोपेतून उठून बसते तेव्हा क्षमा म्हणते काय झाले आवडले नाही का तुला अंगाई गीत तेव्हा स्वरा म्हणते मला आईच्या वस्तू हव्यात तेव्हा विजय म्हणतो अगं एवढेच ना मला सांगायचे आपल्या दोघांचे गुपित आहे की नाही हे थांब मी तुला आणून देतो असे म्हणत विजय स्वराला तिच्या आईची पिशवी आणून देतो तेव्हा स्वरा त्यातली ते साडी काढून ती अंगावर घेऊन झोपते तेव्हा क्षमा ही तेथून उठू लागते तेव्हा स्वरा झोपेत असताना क्षमाचा हात धरते आणि म्हणते आई मला सोडून जाऊ नकोस तेव्हा क्षमाला खूप आनंद होतो आणि क्षमा विजयला म्हणते स्वरा मला आई म्हणाला आणि असे म्हणत क्षमा स्वराचे चुंबन घेते तेवढ्यात मल्हार विजयीक्षमाच्या रोमसमोर येतो तेव्हा स्वरा आणि क्षमाला बघून मल्हार डोळे झाकून देवाचे आभार मानून तेथून निघून जातो दुसऱ्या दिवशी मल्हार त्याचे पॅनिओ घेऊन गाणी गाऊ लागतो ते ऐकून स्वराला जाग येते आणि स्वरा उठून मल्हारचे गाणे ऐकण्यासाठी मल्हारच्या दरवाजापाशी येते तर मल्हार छान गाणी गाऊ लागतो तर स्वरा दरवाजात येऊन मल्हारचे गाणे ऐकून खूप खुश होते आणि हसू लागते तिकडे मल्हारच्या गाण्याने पिऊला जाग येते आणि पिऊ ही उठून स्वरा दरवाज्यात मल्हारचे बोलणे ऐकत असलेल्या ठिकाणी येते आणि स्वराच्या पाठीवर हात मारून म्हणते काय बघतोस तेव्हा स्वरा म्हणते मला मल्हार कामत आहे ना त्यांच्याबरोबर बोलायचे तेव्हा पिऊ म्हणते चोरा माझ्या डॅडाबरोबर बोलायचे नाही आणि मग मी तुझी कंप्लेंट माझ्या मम्माला करेल आणि मग माझी मम्मा तुला हकलून देईल तेव्हा स्वरा म्हणते नको नको मला हकलून देऊ नका तेव्हा पिऊ म्हणते निघ मग इथून तेव्हा स्वरा ही खाली मान घालून तेथून निघून जाते तेवढ्यात पिऊचा आवाज ऐकून मल्हार बाहेर येतो आणि पिऊला म्हणतो काय झाले का ओरडत होतीस ग आणि म्हणतो मी तुला एक सरप्राईज देणार आहे तेव्हा पिऊ म्हणते आत्ताच दे ना तेव्हा मल्हार म्हणतो ब्रेकफास्टला देईल त्यानंतर स्वरा ही विजय क्षमासोबत ब्रेकफास्टला येते आणि टेबलवर बसते तेवढ्यात मल्हार फोनवर बोलत तेथे येतो तेव्हा स्वरा मनात म्हणते मल्हार गुरुजी तर माझ्याकडे पाहूनच नाही राहिले तेव्हा मल्हार हा नाश्ता करायला बसतो आणि स्वराकडे बघतो आणि स्वराला म्हणतो जेवलास का ते ऐकून स्वराला खूप आनंद होतो आणि मल्हार गुरुजी आज चक्क माझ्यासोबत बोललेत असा स्वरा विचार करते आणि स्वरा हसत मल्हारकडे बघू लागते त्यानंतर दुसरीकडे पिऊ ही मल्हारच्या रूममधून त्याच्या गाण्याची डायरी घेते आणि मोनिकाला व्हिडिओ कॉल करून ती डायरी घेऊन मोनिकाला सांगत असते मला ती डायरी माझ्या डॅडाने म्हणजे मल्हार कामतने दिली आहे आणि त्या डायरीमध्ये सगळ्या गोष्टी आहेत असे म्हणत पिऊ ही मागे मागे येत असते तर पाठीमागे फरशी क्लीन करायच्या औषधाची बकेट ठेवलेली असते तेव्हा पिऊचा त्या, त्या बकेटला पाय लागणार इतक्यात स्वरा पिऊ असे मोठ्याने ओरडत पिऊच्या हाताला धरून बाजूला ढकलते पण त्याच वेळेस ती डायरी पिऊच्या हातातून त्या बादलीतील पाण्यात पडते आणि भिजते तर मल्हार हा फोनवर बोलत काय चाललंय तुमच्या दोघींचे असे बोलत तिथे येतो तेव्हा मल्हारला त्याची ते डायरी पाण्यात पडल्याचे समजते तेव्हा मल्हार ती भिजलेली डायरी बघत मल्हार म्हणतो कशी काय भिजली डायरी तेव्हा पिऊ म्हणते या डर्टी बॉयने पाण्यात टाकली ती डायरी तेव्हा मल्हार स्वराकडे बघू लागतो तर आता मल्हार ती भिजलेली डायरी बघून स्वराला काय करणार हे बघण्यासाठी आणि मी तुझेच गीत गाता हे मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा